हाय फ्रेंड्स, श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आपण आज टॉल केक बघणार आहोत, तोही खूपच सोप्या पद्धतीने। आणि त्याचसोबत मी डार्क रेड कलरसाठीही काही खास टिप्स या तुम्हाला देणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच शेजारी असणारे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांत अगोदर पोहोचतील। इथे मी 5 इंच केक टिन हा घेतलेला आहे। हा केक टिन साधारणतः पावशरच्या केककरिता वापरला जातो। आता या केक टिनला मी सर्व बाजूंनी तेलाने ग्रेसिंग करून घेणार आहे आणि त्यासोबत त्यामध्ये एक बटर पेपरही टाकणार आहे, जेणेकरून आपला केक हा शिजल्यानंतर पटकन डिमोल्ड होईल। इथे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही साधे झेरॉक्सचे पेज असते तेही इथे वापरू शकता। इथे आपला केक टिन हा तयार झालेला आहे। आता हा आपण साईडला ठेवून देऊयात। मी इथे 1/2 किलोच्या केककरिता 1.5 कप व्हॅनिलाचं प्रीमिक्स हे घेतलेलं आहे, म्हणजेच 200 ग्रॅम व्हॅनिलाचं प्रीमिक्स। हे प्रीमिक्स माझं रेडीमेड प्रीमिक्स आहे। या प्रीमिक्समध्ये तुम्हाला फक्त पाणी आणि तेलाचाच वापर करायचा असतो। हे प्रीमिक्स मी आता पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। हे प्रीमिक्स मिक्स करताना तुम्हाला एकाच डायरेक्शनने फिरवायचं असतं। मला या बॅटरकरिता 1/2 कप पाणी हे लागलेलं आहे। बेसिक स्पॉन्जचा डिटेल व्हिडिओ मी तयार केला आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। आता यामध्ये मी 2 चमचे तेलही टाकलेले आहे आणि तेही व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक तयार करत आहे आणि त्यासोबत रेड कलरचा स्पॉन्ज करायचा आहे। त्याकरिता मी इथे स्ट्रॉबेरी इमल्शनचे 3 ते 4 ड्रॉप हे बॅटरमध्ये टाकलेले आहे आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुमच्याकडे जर इमल्शन नसेल तर तुम्ही याऐवजी स्ट्रॉबेरी इसेन्स आणि त्यासोबत रेड कलरचे 2 ड्रॉप हे टाकू शकता। इमल्शन म्हणजे फक्त इसेन्स आणि रेड कलरचं एकत्रित मिश्रण असं आहे। इथे आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे। हे मी केक टिनमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता केक टिन आपला 5 ते 6 वेळेस टॅप करून घ्यायचा आहे। हा केक आपण 30 मिनिटांकरिता कढाईमध्ये बेक करून घेणार आहे। आता केक हा बेक होत आहे तोपर्यंत आपण व्हिपक्रीमची तयारी करूयात। इथे मी व्हिपक्रीम फेटण्याकरिताचे पातिले आणि त्यासोबत ब्लेंडरचे ब्लेड आहेत ते मी फ्रीजरमध्ये 1/2 तासांकरिता ठेवले होते। आता या पातिल्यामध्ये मी 1 कप व्हिपक्रीम घेतलेली आहे आणि ही मी व्यवस्थित अशी फेटून घेणार आहे। सुरुवातीला ही व्हिपक्रीम फेटताना फर्स्ट मोडवर फेटायची आहे आणि ती जर अशी फुलली की त्यामध्ये आता स्ट्रॉबेरीचं इसेन्स हे टाकलेलं आहे आणि ते मी आता फुल स्पीडवर, म्हणजेच 4th स्पीडवर फेटून घेणार आहे किंवा टर्बो स्पीडवरही फेटून घेणार आहे। ही व्हिपक्रीम परफेक्ट कशी फेटावी याचा डिटेल व्हिडिओ मी तयार केला आहे, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। ही व्हिपक्रीम 5 ते 6 मिनिटांकरिता फेटून घेतलेली आहे। आता आपण केकच्या बेसची तयारी करूया। इथे मी आपला केकचा बेस हा तयार करून घेतलेला आहे। आता याच्या मी लेअर या काढून घेणार आहे। त्याकरिता मी 10 सुरीच्या सहाय्याने केकला खाचा यास पाडून घेणार आहे। या केकच्या आपण आज 4 लेअर या करणार आहोत। आता या मी दोऱ्याच्या सहाय्याने लेअर या वेगळ्या करून घेत आहे। खूपच मस्त अशा आपल्या या लेअर या तयार होत आहेत। या लेअर शक्यतो तुम्ही दोऱ्याच्या सहाय्याने कापत जा, जेणेकरून तुमच्याही लेअर एकसारख्या कापल्या जातात आणि त्यामुळे आपल्या केकची फिनिशिंग करायला खूपच सोपं जातं। इथे आपल्या केकचे 4 लेअर कापून झालेले आहेत। आता मी केकच्या डेकोरेशनकरिता इथे केक बोर्ड घेतलेला आहे आणि या केक बोर्डला मी सुरुवातीला थोडीशी व्हिपक्रीम ही लावलेली आहे, जेणेकरून आपण जेव्हा केकचं पार्सल देतो त्यावेळेला आपला केक हा सरकत नाही। आता या लेअरला मी सर्व बाजूंनी शुगर सिरप हे लावून घेत आहे आणि आता यावर आपल्याला व्हिपक्रीम टाकायची आहे। या व्हिपक्रीमवर मी स्ट्रॉबेरी क्रश हे टाकत आहे। हे स्ट्रॉबेरी क्रश मला 60 रुपयांना 250 ml मिळालेलं आहे। या क्रशमुळे आपल्या केकची टेस्ट ही खूपच छान लागते आणि आता ही व्हिपक्रीम आपल्याला सर्व बाजूंनी पसरवून द्यायची आहे। आणि यावरच मी आता दुसरीही लेअर ठेवलेली आहे आणि सेम प्रोसेसनुसार मी यावर शुगर सिरप हे अप्लाय करत आहे आणि पुन्हा एकदा व्हिपक्रीम आणि तसेच स्ट्रॉबेरी क्रशही टाकत आहे
आणि हेही आपल्याला व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे. तुम्हाला जर माझी एक एक रेसिपी जी आवडत असतील तर या रेसिपींना लाईक करा, त्याचसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा आणि ही रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता मी इथे चौथीही लेअर केकवर ठेवून घेतलेली आहे आणि या लेअरलाही मी शुगर सिरप हे लावून घेतलेलं आहे. आपल्या केकला इथे ग्रे कलरची कोटिंग करायची आहे, त्याकरिता मी इथे फूड जेल कलर घेतलेला आहे. हा माझा ब्लॅक कलरचा आहे आणि कलर जो आहे तो मी व्हिपक्रीममध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे. खूपच परफेक्ट असा आपला इथे कलर हा तयार झालेला आहे, म्हणजेच व्हिपक्रीम ही तयार झालेली आहे. आता आपण ही व्हिपक्रीम केकवर टाकून केकला फिनिशिंग करून घेणार आहोत. ही व्हिपक्रीम मी सर्व बाजूला स्पॅच्युलाच्या सहाय्याने पसरवून देत आहे. आणि आता ही व्हिपक्रीम मी पुन्हा एकदा आपल्या केकच्या साईडनेही ॲप्लाय करत आहे, म्हणजेच लावून घेत आहे. आणि हाच स्पॅच्युला मी पुन्हा एकदा पूर्ण केकला फिरून घेत आहे आणि केकला व्यवस्थित अशी फिनिशिंग मी स्क्रॅपरच्या सहाय्याने करत आहे. इथे आपला केकचा हा मेन पार्ट असतो. आपल्या केकची फिनिशिंग ही एकदम व्यवस्थित आली तर आपला केकही अट्रॅक्टिव्ह दिसतो. आता जी वरती निघालेली व्हिपक्रीम आहे ती मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने आतमध्ये ओढून सर्व केक हा प्लेन करून घेतलेला आहे. आपल्या केकची फिनिशिंग ही झालेली आहे. आता मी आपल्या केकवर जी डिझाईन काढायची आहे ती रेड कलरची काढायची आहे, त्याकरिता काही व्हिपक्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये रेड जेल कलरचे 5 ते 6 ड्रॉप्स हे टाकलेले आहे आणि ते मी मिक्स करून घेतलेले आहेत. इथे आपल्याला डार्क रेड कलरची डिझाईन करायची आहे, त्याकरिता ही खूपच महत्त्वाची टिप्स म्हणजे आपला जो रेड फूड कलर आहे तो मी पाइपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाइपिंग बॅग ही मी सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी चोळून घेत आहे, म्हणजे पाइपिंग बॅगला सर्व बाजूंनी रेड कलर हा लागला जाईल. आणि यामध्ये मी व्हिपक्रीम ही भरून घेतलेली आहे. इथे मी 946 ओपन टीथ नोझल हे वापरलेलं आहे, म्हणजेच या नोझलला तुम्ही मोदकाचं नोझलही म्हणू शकता. आणि इथे मी व्हिपक्रीमचा जो कोन आहे तो गोल पद्धतीने असा फिरवत आहे आणि ही डिझाईन तयार करून घेत आहे. खूपच सोपी अशी ही डिझाईन आहे, खूपच झटपट होते परंतु दिसायला खूपच आकर्षक अशी ही डिझाईन दिसते. तुम्हाला जर माझे या सर्व रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. आता आपण केकच्या साईडला हार्ट शेपची डिझाईन ही काढून घेणार आहे, त्याकरिता मी सेम नोझल हे वापरत आहे आणि व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे डिझाईन ही काढून घेत आहे. खूपच छान अशी आपली हार्ट शेप तयार झालेली आहेत. इथे तुम्हाला सेम अंतर ठेवूनच हार्ट शेप हे काढायचे आहेत. सुरुवातीला तुम्ही मार्किंगही करून मग नंतर डिझाईन काढू शकता, जेणेकरून आपल्या हार्टमधील अंतर हे सेम येईल. आता मी व्हाईट व्हिपक्रीमचे काही छोटे छोटेसे ड्रॉप्स जे मोत्यासारखे दिसतील अशी मी बॉटम साईडला ठेवत आहे, जे दिसायला खूपच मस्त अशी दिसतात. आता आपण केकच्या टॉप साईडला जी रिकामी जागा दिसत आहे तिथे मी काही सिल्वर कलरचे शुगर बॉल्सही घेतलेले आहे आणि तेही मी इथे टाकत आहे. आणि आता मी थोडे मोठ्या साईजचे सिल्वर कलरचे शुगर बॉल्स हे घेतलेले आहे आणि तेही मी या रेड कलरच्या डिझाईनवर ठेवून घेत आहे, जेणेकरून आपला केक हा दिसायला खूपच आकर्षक असा दिसेल. मस्तच. आणि आता आपले जे हार्ट शेप आहे त्यावरही मी येल्लो कलरचे शुगर बॉल्स हे लावून घेत आहे. हे रेड सिल्वर येल्लो कलरचं कॉम्बिनेशन खूपच फॅन्टॅस्टिक असं दिसतं. खूपच मस्त असा आपला केक इथे तयार झालेला आहे. तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, एन्जॉय.